राज्यातील खासदारांकडून राहुल गांधींना वारीचं निमंत्रण देण्यात आलं. आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यात आलंय. शरद पवार यांच्या उपस्थितीत राहुल गांधींना हे निमंत्रण देण्यात आलंय. धैर्यशील मोहिते पाटील, संजय दिना पाटील यांनी राहुल गांधींची भेट घेतली. संसद भवन येथे भेट घेऊन खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, संजय दिना पाटील यांनी निमंत्रण दिले. राज्यातील खासदारांकडून राहुल गांधींना वारीचं निमंत्रण देण्यात आलंय. आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी हे निमंत्रण देण्यात आलेलं आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हे निमंत्रण देण्यात आलं. धैर्यशील मोहिते पाटील आणि संजय दिना पाटील यांनी राहुल गांधींची भेट घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी हे आता आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी त्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे. धैर्यशील मोहिते पाटील, संजय दिना पाटील यांनी ही भेट घेतलेली. अहो, ज्या शरद पवारांच्या गावातून जगद्गुरु तुकोबारायांची पालखी शेकडो वर्षांपासून जाते, त्या पालखीत आणि त्या वारीकडे कधी या शरद पवारांचे पाय 84 वर्षाच्या आयुष्यात वळले नाहीत, आणि कोणतं तोंड घेऊन तुम्ही त्या राहुल गांधीला वारीत यायचं निमंत्रण देताय? कायम इफ्तार पार्ट्या जोडणारे शरद पवार आणि राहुल गांधी तुम्हाला आजपर्यंत कधी वारी आणि वारकरी दिसले नाहीत, आणि आता महाराष्ट्राच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून तुम्ही वारीत यायचा प्रयत्न करताय हे महाराष्ट्राच्या जनतेला कळत नाही. इतकी महाराष्ट्राची दूधखुळी जनता नाही हे लक्षात ठेवा. 14 तारखेला राहुलजी वारीमध्ये त्या ठिकाणी माऊलींच्या पालखीबरोबर, तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर आणि संत सोपानकाकांच्या पालखीबरोबर चालण्यासाठी आणि वारकरी बांधवांशी हितगुज करण्यासाठी आणि या जगातल्या सगळ्यात मोठ्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आणि पावलं चालण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितपणे विशिष्ट लोकांना खुश करण्यासाठी राहुल गांधी यांनी जे तमाम हिंदूंचा अपमान केलेला आहे, हिंदू हिंसक आहेत म्हणून असं म्हटलेलं आहे. खरं म्हणजे हिंदू हा सहिष्णू आहे, संयमी आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.